नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, लिपिक पदांसाठी भरती होत आहे, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये कशाप्रकारे ही भरती होत आहे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया मित्रांनो। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा जॉब रिलेटेड अनेक व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। तर मित्रांनो बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लिपिक या पदांसाठी भरती होत आहे। काही दिवसांपूर्वी न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही माहिती आपल्याला माहीत होती न्यूजपेपरद्वारे, परंतु त्यावेळी डिटेल्स आपल्याकडे अवेलेबल नव्हते। कालच याबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे, त्यानुसारच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। टोटल बघा मित्रांनो, 54 जागांसाठी ही भरती होत आहे, त्यामुळे पदाचे नाव आहे लिपिक। तसेच शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन काय पाहिजे बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आहे, ग्रॅज्युएशन तुम्हाला हवं आहे कोणत्याही डिपार्टमेंटमधलं कोणत्याही शाखेतील। तसेच इंग्रजी टायपिंग स्पीड जे आहे ते 40 शब्द प्रति मिनिट, याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे तुमच्याकडे। आणि तिसरं म्हणजे MSCIT किंवा समतुल्य असा असणारा कोर्सचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यकता आहे। हे तीन क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे आहेत लिपिक या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी। मित्रांनो, वयाची ॲड बघा, 10 सप्टेंबर 2018 रोजी म्हणजे त्या दिवशी फॉर्म सुरू होतात ऑनलाईन भरण्यासाठी। त्यावेळी 18 ते 38 वर्ष वयाची अट पाहिजे तुम्हाला, ही ओपनसाठी आहे। तसेच मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट त्यांनी देण्यात आलेली आहे। एक्झामिनेशन बघा कशा प्रकारे एक्झामिनेशन होणार आहे। टोटल 3 राऊंडमध्ये मित्रांनो एक्झामिनेशन होणार आहे, त्यामध्ये पहिला राऊंड आहे स्क्रीनिंग टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट, त्यामध्ये एकूण 6 विषय आहेत। 6 विषयामध्ये बघा कोणकोणते आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, अरिथमेटिक आहे व कॉम्प्युटर आहे, असे 6 विषय टोटल आहे। 6 विषयामध्ये टोटल 90 मार्कांसाठी एक्झाम होत आहे मित्रांनो, आणि ड्युरेशन आहे 60 मिनिट्स, त्यामुळे प्रत्येक विषयाला 15 मार्क आहेत व प्रत्येक विषयाला तुम्हाला 10 मिनिट मिळणार आहेत। त्यामुळे 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 15 मार्काचा पेपर प्रत्येक विषयासाठी लिहायचा आहे। नक्कीच मित्रांनो, इथं तुम्ही जर नोटीस केलं तर मिनिमम पासिंग मार्क्स हे सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला 45 आहेत, एवढे मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय होण्यासाठी। दुसरा राऊंड कोणता आहे बघा, स्क्रीनिंग टेस्ट किंवा टायपिंग टेस्ट आहे, ते दुसरा राऊंड आहे। त्यामुळे तुम्हाला टोटल 20 मार्कांची एक्झाम होणार आहे, टोटल ड्युरेशन असेल 10 मिनिट, आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 40 वर्ड टाईप करायचे आहेत। हे नक्कीच महत्वाचं आहे मित्रांनो, कारण हे 20 मार्क आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, यावर तुमचा कट ऑफ डिसाईड होऊ शकतो। टोटल तुम्हाला 400 शब्द आहेत ते टाईप करायचे आहेत 10 मिनिटांमध्ये। आणि तिसरामध्ये वायवा होणार आहे, ओरल तुमची तोंडी परीक्षा होईल तिसऱ्या राऊंडमध्ये, आणि तुमचं त्यानंतर फायनल कट ऑफ डिसाईड होईल। पे बँड किती आहे बघा, 5200 ते 20200 प्लस ग्रेड पे 1900 रुपये। तसेच अदर अलाउन्सेस तुम्हाला या पे बँडमध्ये मिळणार आहेत। नोकरी ठिकाण औरंगाबाद, औरंगाबाद खंडपीठाची जॉब आहे त्यामुळे औरंगाबाद हे नोकरी ठिकाण असेल तुमचे। टोटल फीस काय, फॉर्म फीस किती आहे बघा, 300 रुपये तुम्हाला फॉर्म पे आहे। तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आहे, हे महत्वाचं आहे बघा, 10 सप्टेंबर 2018 पासून 19 सप्टेंबर 2018 पर्यंत जवळपास 10 दिवस तुम्हाला 9 ते 10 दिवस हे एक्झाम आहे, एक्झामसाठी ऑनलाईन तुम्ही अप्लाय करायचं आहे। 5 वाजेपर्यंत तुम्ही 19 सप्टेंबर 2018 पर्यंत अप्लाय करू शकता। तर नक्कीच मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती होणाऱ्या भरतीसाठी। जरी जागा कमी असल्या तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करून एक प्रयत्न करू शकता। तसे तुम्हाला याबाबत काही डाऊट असतील नक्कीच तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी नक्कीच याबाबत आन्सर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो। तसे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असे जॉब रिलेटेड अनेक व्हिडिओज व नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मिळून जातील। धन्यवाद।